जशा जशा मागणी येईल त्या पद्धतीने हिंदुत्वादी विचार रुजवण्यासाठी, अजून भक्कम करण्यासाठी, आणि जिथे जिथे लँड जिहाद आणि लव जिहाद आणि गौ हत्या वाढत चालले असतील तिथे तिथे अशा पद्धतीचे हिंदू समाजाला जागवण्यासाठी अशा पद्धतीची सभा निश्चित पद्धतीने होती. सोलापुरात आज तुम्ही पाहणी केलेली आहे, सोलापुरात तुम्ही पाहणी केलेली आहे, त्या संदर्भात पुढे काय केलं जाणार आहे आयुक्तांना? कारण आता पाहण्यानंतर पाहायला केल्यानंतर सरळ सरळ दिसत आहे की कोर्टाचे जे काय आदेश आहे ते पाळले जात नाहीत. संबंधित अधिकाऱ्याला सरकारच्या वतीने जाब विचारण्याचं काम आमचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. काही अज्ञातांनी गालबोट लावण्यासाठी देखील प्रकार केला, काही दगडफेक झाली, अशा चिरीमिरी लोकांना आम्ही ओळखत नाही, बघत नाहीत. त्यांना हिंमत असेल तर स्टेजवर येऊन बोंबाबोंब करायची, आम्ही काय त्यांची दखल घेत नाही. पण आयोजकांवर कारवाई होऊ शकते या संदर्भात? कशाबद्दल कारवाई? दुकानांवरती हिंदुत्वादी विचार तर सरकार आहे, काही होणार नाही. तुम्ही जे म्हणाला ते फोन करा, ते सगळ्यांना सुखरूप सोडण्याची जबाबदारी असेल, ते शब्द पाळला जाईल. ऑन रेकॉर्ड बोललेलो आहे, नाही केलं तर मग नाव बदलून टाका. साहेब सोलापुरात आलात म्हणून सोलापुरातला एक व्यक्ती सातत्यानं तुमच्यावरती टीका करतोय, शरद कोळी असं नाव आहे, शिवसेनेचा उपनेता. काय विषय? काय प्रश्न अजून? चला, हे होते नितेश राणे. त्यांनी आज हिंदू जन आक्रोश मोर्चा जे आहे ते सोलापूरमध्ये केलेला आहे, आणि जन आक्रोश मोर्चानंतर माध्यमाशी संवाद साधताना ज्या गोष्टी गालबोट लागण्याच्या झाल्या त्या समोर ज्यांनी केल्या ते त्यांनी समोर यावं, आणि जर पोलिसांकडनं कारवाई केली जात असेल तर मी जसं सभेमध्ये म्हणालो की एक फोन करा आणि त्यांना सुखरूप करण्याची जबाबदारी असेल, ते वचन पाळण्यासाठी कटिबद्ध, अशा पद्धतीचं विधान देखील एबीपी माझाशी बोलताना त्यांनी एक ठिकाणी केलं. कॅमेरा पर्सन युग अगदीसा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.